हे सगळं चाललं आहे त्याच्यात हा कायदा देशाला उपकारक, अत्यंत कल्याणकारक, अत्यंत अत्यावश्यक आहे हे लोकांना कळावं सवरावं आणि या कायद्याच्या पाठीमागं जनतेची शक्ती उभी राहावी म्हणून ठिकठिकाणी समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातसुद्धा जिल्हा स्तरावरती सगळ्या लोकांना आव्हान करून दिनांक 3 सकाळी 10 राम मंदिर चौकातून राम मंदिर चौक ते खालती शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या मूर्तीपर्यंत तो मोर्चा जाईल. तिथं त्याचा समारोप होणार आहे आणि त्या मोर्चासाठी आज संकल्प होऊन काम करायला आम्ही लागलो होतो. हिंदू लोकांना नाही कळत नाही, म्हणजे तुम्हाला गमत सांगतो, या देशावरती ज्या ज्या सत्तांनी हिंदू लोकांची मनोवृत्ती आणि त्यांचं एकूण राष्ट्रीयत्वाची उंची किती आहे, या देशात ज्या ज्या परकीय आक्रमकांनी सत्ता स्थापन केल्या त्यात ते विजयी झाले, त्यांना सहकार्य करणारे इथल्या हिंदू समाजातले 99% लोक होते. ज्या ज्या सत्तांनी राज्य केली त्या सत्तांनी ज्या सैन्याच्या बळावरती आपल्या राजवटी वाढवल्या, फोफावल्या, मोठ्या केल्या, दृढावल्या, बळावल्या, टिकल्या, ते सैन्य हिंदू सैन्य आहे. ब्रिटिश आले, ब्रिटिशांनीसुद्धा जगाच्या पाठीवरती 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध, 1938 ते 1944 दुसरं महायुद्ध, ही दोन्ही महायुद्ध ब्रिटिशांनी जगाच्या पाठीवरती लढली आणि ती जिंकली, ते भारतीय सैन्य आहे. मेलेले सैनिक कोणते? भारतीय होते. कुणासाठी मेले? ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी मेले. हा इथला प्रघातच आहे म्हणजे, आणि हे काही नवीन नाही आहे, हे हजारो वर्ष चालू आहे. त्यात बदल करायचा असेल तर एकच गोष्ट की या सगळ्या समाजाच्या रक्तात तांबड्या पांढऱ्या पिशवीत डाव्या उजव्या काळात लहान मोठ्या मेंदूच्या कणाकणात शिवाजी संभाजी हे राष्ट्रोद्धारक, राष्ट्र उपकारक, संजीवनी मंत्र, बीजमंत्र हे भिनवले पाहिजेत, बिंबवले पाहिजेत, ठसवले पाहिजेत. यासाठी काम करणारी श्री शिवपृष्ठान हिंदुस्थान संस्था आहे, ते आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन त्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहोत. म्हणून आज आपण एकत्र जमलो होतो.